हॅलो नमस्कार, सासूबाई सुनबाई रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत. मी आज तुम्हाला नाचणीची आंबील, नाचणीच्या पिठापासून आंबील, नाचणीची कढी असं पण बोलतात आणि आंबील पण बोलतात, ती कशी करायची मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्यासाठी हे लागणारं साहित्य, हे नाचणीचं पीठ घेतलं मी अर्धी वाटी. त्यासाठी हिंगा लागतोच, कढीला हिंगा लागतोच, ही हळदाई, हे दही आहे, दह्यापासून करायची आहे मला कढी. त्यासाठी ही लसूण आहे, आलं आहे, हिरवी मिरची आहे, कढीपत्ता, पुदिना आणि कोथिंबीर, आणि त्यासाठी मोहरी आणि जिरं फोडणीसाठी. नाचणीचं पीठ आहे, हे दही आहे माझ्याकडं. तर दही असं ताकासारखं नाही करून घ्यायचं, हे माझ्याकडे ताजं दही आहे. तर हे असं दहीच घालायचं आहे. त्यामध्ये पाणी घालून त्याचं बॅटर तयार करायचं. हे आता असं मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्वीची लोक नाचणीच्या भाकरी खायची, आणि नाचणी म्हणजे एकदम पौष्टिक आहे. लहान बाळाला सुद्धा नाचणीचं सत्व दिलं जातं. नाचणीचं सेवन केल्यामुळं हाडांचा विकास चांगला होतोय, रक्तदाब नियंत्रणात राहते, वजन कमी करण्यासाठी मदत होते, स्तनपानासाठी नाचणी उपयुक्त असते. त्यामुळे नाचणी आवर्जून खाली पाहिजे, पण कुठल्या दिवसात, उन्हाच्या दिवसात, कारण का थंडीच्या दिवसात नाचणी खायची नसते, कारण का त्यामुळं पचनक्रिया बिघडते. त्यामुळे नाचणी खायची तर उन्हाळ्यामध्येच खायची. आता त्याचं असं हे बॅटर करून घेतलेलं आहे मी, आणि ह्यामध्ये फोडणीमध्ये हे टाकायचं आहे. तर हे आता मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे. म्हणजे कसं हे खाल्लं जाते, आता लहान मुलं ते नसली तर हे खाल्लं जात नाही. ही मिरची, कढीपत्ता हे सगळं काढून टाकतात, त्यामुळं हे वाटून करायची. आणि पूर्वीची लोकं ती करायची, ती नाचणीच्या पिठाला रात्रभर आमटं घालायचं, दिवसभर आमटं म्हणजे त्याला पाणी ओतून थोडंसं ताक घालून नाचणीचं पीठ थोडंसं घेऊन त्याच्यामध्ये गरम पाणी घालून ते ठेवायचं दिवसभर. आणि संध्याकाळी त्याची आंबील करायची, म्हणजे त्याला फोडणी वगैरे काय केली जात नव्हती. पाणी ओतायचं, मीठ घालायचं आणि लसूण कच्चा चेचून टाकायचा, आलं चेचून टाकायचं आणि कांदा चिरून टाकायचा, आणि ते मग उकळून ठेवायचं आणि सकाळी मग ते गार करून प्यायचं. ह्या मिरच्या पण ह्यामध्येच घालायच्या, म्हणजे हे सर्व खाल्लं जात आहे. हे म्हणजे जाडसरच करून घ्यायचं आहे. आता मिक्सरला थोडंसं फिरवून घ्यायचं. आता गॅस चालू केलेला आहे, त्यामध्ये एक पातेलं ठेवलेलं आहे, त्यामध्ये तेल टाकायचं आहे. आता तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये फोडणी करून घ्यायची आहे, जिरं आणि मोहरी घालायची आहे. आता त्यामध्ये हा बारीक केलेला मसाला टाकायचा. त्याला काय जास्त नाही परतायचं, थोडंसं परतायचं. आता त्यामध्ये मी हळद टाकणार आहे, एक चमचा टाकली मी. आता त्यामध्ये हिंग टाकायचा आहे. हिंग हा लागतोच कढीला, हिंग घातल्याशिवाय कढी होतच नाही. एक छोटा चमचा मी टाकलेला आहे. पूर्वीची लोक पाहुणं आलं उन्हाच्या दिवसात तर त्यांना आंबीलच द्यायची प्यायला नाचण्याची, कारण ती पौष्टिक पण होती आणि पोटात म्हणजे थोडं उन्हाच्या दिवसात असं शांत होतं असं, आणि पौष्टिक पण आहे, त्यामुळं ते खाल्लं जायचं. पण आता त्याचा सगळ्याचा विसर पडला आहे लोकांना, आता खाल्लं जात नाही. ते ज्याला माहिती आहे ते खातात. आता ह्याला काही जास्त नाही भाजायचं, कारण का कच्चा लसूण कच्चं असं पण सगळं घालून खायचं असते, पण ते थोडंसं परतलं. आता त्यामध्ये हे नाचणीचं पीठ आणि दही घातलेलं हे बॅटर टाकायचं आहे. त्यामध्ये आता पाणी टाकायचं आहे. जास्त अशी घट नाही, जास्त पातळ नाही, अशी मध्यम करून खायची आहे. त्यामध्ये आता मी पाणी टाकणार आहे, साधारण एक 4-5 वाट्या. आता गुटवे सर्व मोडून घ्यायचे. आता मी गॅस मोठाच करणार आहे.
चवीप्रमाणे आता मीठ घालायचं आहे. आता हे सारखं असं ढवळत राहायचं उकळी येईपर्यंत, नाही तर मग खाली चिकटून असं त्याचं गुठळी होते. आता उकळीली एक कढी, त्यामध्ये थोडासा मी गूळ टाकणार आहे, कारण का दही जर आंबट असलं तर थोडं आंबट लागते, त्यामुळं बॅलन्स होतो आहे थोडा. आता गावाकडं अजूनही गेलं ह्या दिवसात उन्हाच्या, तर पूर्वीची जे लोक आहे त्यांच्या घरात आंबील भेटतीच, गेल्या गेल्या ही कढी प्यायला देतातच नाचणीची. आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ राहा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.